हेलो, आम्ही गिरीश बोलते गौरी। हाँ बोला काका। आज तू क्लासला येणारस का नाही ते विचारायला फोन केला। का म्हणजे आज का हाय? हाय नाही ग, आहे म्हणायचं। हो सॉरी। तसं काही नाही आहे। तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? हो, म्हणजे निखिल राव, आई, खेतकी ताई, कुणाल भाऊजी, अविनाश आबा, झालंच तर माधव दादा भी ठीक ठाक आहे। कळलं, सगळं कळलं। ये आता क्लासला। काका एक राहिलं। आता काय आणि? नाही म्हणजे मंजिरी मावशींची तब्येत काढा प्यायल्यापासून बरी आहे। काढ्याचा गुण आला ना मग चांगलंच आहे की। आणि हो, तू आज येताना मी दिलेला अभ्यास पूर्ण करून ये, हे पण सांगायचंय मला। बर, समद पाठ करून येईन। हा समद नाही ग, सगळं सगळं म्हणायचं। जावळा म्हण मोठ्यांदा, सगळं सगळे सगळ्यांना। बर बर, सगळं। हा ठेव फोन। बर, आता सगळ्यांची विचार पण झाली असेल तर ठेवलात तरी चालेल फोन। बर ठीक आहे। अच्छा अशी अचानक का काय झालं? नाही काही नाही अगं, तू अशी अचानक हाक मारलीस ना म्हणून दचकलो मी। काय करतोयस तू? काही नाही अगं, बघ ना सगळं मेसअप झालंय ना, ते जरा नीट फायलिंग करून ठेवत होतो। मी करू का काही मदत तुला? नाही नाही नको। अरे हा फोटो पडलाय बघ। अगं उचलतो ना मी। हाय डॉली, कशी आहेस? आणि इतक्या दिवसांनी आठवण आली ना तुला माझी? बोल बाकी काय म्हणते? काय अगं, ऋतूचं लग्न झालंय आणि आई कशी आहे तुझी? मी मजेत, माझी मम्मा मजेत। हो मी मजेत आहे। बोल आणि राहुल कसा आहे? हो अगं मला त्याला फोन करायचा आहे पण माझ्याकडे नंबर नाही आहे त्याचा। तू SMS करतेस का मला? लवकर कर। बरं इतके दिवस का दांड्या मारल्यास तू? मला तरी कळू दे। काय कधी? आणि मला तू हे आत्ता सांगतेस? ट्रीट घेणार आहे तुझ्याकडून ना? हो काय चालू आहे? अगं काय म्हणतेस, कधी आहे? हो काढ सके गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या दारापाशी उभे दिवसाचे दूत। अर्थ कळला? नाही म्हणजे काय हो सर? सांगतो ना मी आहे। बरं का, ही एका प्रियकर आणि प्रियसीची गोष्ट आहे। दोघांनी रात्रभर गळ्यात गळा घालून प्रेमालाप केलेला आहे पण आता रात्र संपली, दिवस सुरू झाला म्हणून क्षितिजाच्या दारापाशी उभे दिवसाचे दूत। दिवस सुरू झालाय, आकाशामध्ये तांबड्या लाल रंगाची उधळण झालेली आहे। स्वप्नाच्या जगातून आता वास्तवतेची वेळ झाली आहे म्हणून प्रियकर म्हणजे कवी आपल्या प्रियसीला म्हणतो, आता काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या दारापाशी उभे दिवसाचे दूत। कळलं? हो सर। किती तल्लीन होऊन शिकवता तुम्ही?
का माहिती आहे गौरी, मंजूला कविता खूप आवडायच्या. त्याचा मतितार्थ तिला नाही कधी कळला. का म्हणताय? कुसुमाग्रजांची कविता तिचा वीक पॉइंट होता. खूप आवडायच्या तिला. बरेच वेळेला मला आग्रह करायची कविता म्हणून दाखव म्हणून. मी रात्रभर तिला कविता म्हणून दाखवायचो अनेक. त्यातला मला उमगलेला वेगवेगळा अर्थ तिला समजवून सांगायचो. शब्दांची फुलं व्हायचो मी अक्षरशः तिच्यावर. केव्हा केव्हा तर रात्र सरायची पण कविता नाही संपायच्या. गेली असेल ते सगळं विसरू नाही गेली असेल. काय म्हणला? काय नाही, चल आपण पुढे सुरू करूया आपली कविता. स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओज आता तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.